सुस्वागतम। वर्ग पाचवा, विषय मराठी, पाठ सहावा, मदर तेरेसा, स्वाध्याय। समानार्थी शब्द। प्रसिद्ध, प्रख्यात। धार्मिक, धर्मनिष्ठ। अट्टाहास, आग्रह। अनुभव, प्रचिती। निरोप, संदेश। नियंत्रण, निर्बंध। निराधार, आधार शून्य। विलक्षण, अद्भुत। अढळ, स्थिर। निष्ठा, दृढ़ प्रेम। विरुद्धार्थी शब्द। जन्म विरुद्ध मृत्यु। लहान विरुद्ध मोठा। स्वतःची विरुद्ध दुसऱ्याची। सुरुवात विरुद्ध शेवट। शेवटची विरुद्ध पहिली। घट्ट विरुद्ध सैल। दीर्घ विरुद्ध अल्प। शांतता विरुद्ध अशांतता। प्रेमळ विरुद्ध कठोर। सोय विरुद्ध गैरसोय। आधार विरुद्ध निराधार। रिकामी जागा यांची मूळ नाव अग्नेस कोंझा बोनाईयेज। मदर तेरेसा यांची मूळ नाव अग्नेस कोंझा बोनाईयेज। मदर तेरेसा यांचा जन्म रिकामी जागा रोजी झाला। मदर तेरेसा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1910 रोजी झाला। रिकामी जागा या संस्थेने त्यांना भारतात बंगालमध्ये पाठवले। सिस्टर्स ऑफ लॉरेटो या संस्थेने त्यांना भारतात बंगालमध्ये पाठवले। 1955 मध्ये मदर तेरेसा यांनी रिकामी जागाची स्थापना केली। 1955 मध्ये मदर तेरेसा यांनी निर्मल शिशुभवनची स्थापना केली। मदर तेरेसा यांना रिकामी जागा पुरस्कार रिकामी जागा रोजी देण्यात आला। मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार 1979 रोजी देण्यात आला। एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, मदर तेरेसा यांना लहानपणापासून कशाची ओढ होती? उत्तर, मदर तेरेसा यांना लहानपणापासून प्रार्थना व धार्मिक कार्याची ओढ होती। प्रश्न दुसरा, मदर तेरेसा यांचे कुटुंब म्हणजे कोण होते? उत्तर, जगातील निराधार लोक हे मदर तेरेसा यांचे कुटुंब होते। प्रश्न तिसरा, मदर तेरेसा भारतात कधी आल्या? उत्तर, 1931 मध्ये मदर तेरेसा भारतात आल्या। प्रश्न चौथा, मदर तेरेसा यांना दोन महत्त्वाचे कोणते पुरस्कार मिळाले? उत्तर, मदर तेरेसा यांना भारतरत्न व नोबेल प्राइज हे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले। प्रश्न पाचवा, डायरी लिहिण्याचा विलक्षण छंद कोणाला होता? उत्तर, डायरी लिहिण्याचा विलक्षण छंद मदर तेरेसा यांना होता। दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, निर्मल शिशुभवन या संस्थेचे कार्य सांगा। उत्तर, 1955 मध्ये मदर तेरेसा यांनी निर्मल शिशुभवनची स्थापना केली। जन्मानंतर टाकून दिलेली अर्भके, आई वडिलांचे छत्र हरवलेली बालके, अनाथ मुले यांचे संगोपन करणे हे निर्मल शिशुभवनचे कार्य होते। प्रश्न दुसरा,
मदर तेरेसा यांना मिळालेले पुरस्कार कोणते? उत्तर, मदर तेरेसा यांना रॅमन मॅगसेसे फिलिपिन्स, भारतरत्न व नोबेल प्राइज हे पुरस्कार मिळाले. दीन दुबळ्यांची आई मदर तेरेसा यावर 15-20 ओळी लिहा. मदर तेरेसा यांचे मूळ नाव अग्नेस गोंझा बुणाईस हे होते. त्यांचा जन्म अल्बानिया या देशातील स्कोपजे या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासून मदर तेरेसा यांना प्रार्थना व धार्मिक कार्याची आवड होती. डायरी लिहिण्याचा विलक्षण छंद त्यांना होता. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी मिशनरी म्हणून कार्य करण्याचा अट्टहास धरला. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी घर सोडले. 1955 त्यांनी निर्मल शिशुभवनची स्थापना केली. मानवतेच्या सेवेबद्दल मदर तेरेसा यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार फिलिपिन्स, भारतरत्न व नोबेल प्राइज हे पुरस्कार देण्यात आले. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.